नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख। आपण पाहत आहात डिजिटल बनो यूट्यूब चॅनल। चला पाहूया आपल्या दर्शकांच्या काही अडचणी, काय कॉमेंट्स आहेत, त्यांचा सोल्युशन काय आहे। धीरज उके कॉमेंट्स करतायत, सर मला कास्ट व्हॅलिडिटी फॉर्म रिजेक्ट झालाय असं मेल आला आहे आणि त्यांनी मध्ये युअर अप्लिकेशन फॉर कास्ट सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन हॅज बीन रिजेक्टेड ड्यू टू बिलो रिझन रिझन्स इनसफिशियंट डॉक्युमेंट इन करेक्ट अप्लिकेशन फॉर्म। तर त्यांनी दोन म्हणजे सांगितलंय, एक म्हणजे विलेज एक्स्ट्रॅक्ट 14 आणि कोतवार बुक नक्कल किंवा नॅशनॅलिटी रजिस्टर्ड, आणि सेकंड अदर मध्ये रिवाइज कास्ट सर्टिफिकेट सिरियल नंबर 37 अलॉंग विथ अफिडेविट 17 अपलोड अँड सबमिट। आता यांची जी त्रुटी निघालेली आहे, तर त्यांना म्हणजे जे मानक दिनांकापूर्वीचे ह्यांच्याकडे जे पुरावे नसतील म्हणून यांना सांगितलं गेलंय का तुम्ही गाव नमुना 14 किंवा कोतवार बुक नक्कर किंवा नॅशनॅलिटी रजिस्टर्ड। आता नॅशनॅलिटी रजिस्टर्ड हा जनरली औरंगाबाद विभागामध्ये आहे, परंतु गाव नमुना 14 आणि कोतवार बुक नक्कल हे जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला हे याची नोंद सापडेल। तर तहसील ऑफिसमध्ये एकदा तुम्ही प्रयत्न करा, व्यवहारिक बनून प्रयत्न करा। आणि दुसरा रिवाइज कास्ट सर्टिफिकेट सिरियल नंबर 37। आता याच्यामध्ये तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट असेल, एक तर तुमचा त्या सर्टिफिकेटवरती म्हणजे सिरियल नंबर 37 म्हणजे तुम्ही बौद्ध म्हणून कास्ट सर्टिफिकेट काढला असेल, परंतु त्याच्यामध्ये सिरियल नंबर एकदा तपासून पहा तो सिरियल नंबर 37 आहे का, कारण त्याच्यामध्ये असा पाहिजे बौद्ध सिरियल नंबर 37, असं नसेल तर मग तिथं प्रॉब्लेम येऊ शकतो। किंवा मग तुम्ही जे कास्ट सर्टिफिकेट काढला असेल ते तुमचा जो नेटिव्ह प्लेस आहे तिथला नसेल, तर त्यासाठी म्हणजे तुम्हाला तिथं रिवाइज कास्ट सर्टिफिकेट त्यांनी सांगितलंय, आणि त्या अनुषंगाने मग तुमचा जो अफिडेविट वगैरे 17 अपलोड केलेला आहे तो तुम्हाला तिथं जमा करायचा आहे। आता हे सांगतायत मी कोतवार पंजी 1926 ची। आता तुम्ही समजा 1926 ची कोतवार बुकाची जी नोंद आहे ती तुम्ही सबमिट केली होती, तर ती जी नोंद आहे तर त्याचा जो नोंद पासून तुमची जी वंशावळ वगैरे तुम्ही बनवलेली आहे तिथं तुमचा नातेसंबंध ब्लड रिलेटिव्हचा हे तुम्हाला तिथं म्हणजे स्पष्ट करावा लागेल। आणि याच्यासाठी एकच पर्याय असतो, तुम्हाला तुमची जी कास्ट तुमची जी वंशावळ ती सविस्तर विस्तृत करून त्या अनुरूप जास्तीत जास्त पुरावे अपलोड करण्याचा प्रयत्न करा। तर याप्रमाणे तुम्हाला धीरज केलं तर तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। आदिनाथ कॉमेंट्स करताय, सर मी चांभार जातीचा आहे पण पहिल्या पानावर माझे नाव जात चांभार लिहिली आहे, पण दुसऱ्या पानावर वडिलांची जात चुकीने महार केली आहे, तर कृपया सांगा माझे पोलीस। हे बघा आदिनाथ, ठीक आहे, एक आता तुम्हाला जे तुमची जात सिद्ध करण्यासाठी तुम्हाला तुमच्या वडिलांची जात, आजोबांची, पंजोबांची याच्या वरनं तुम्ही तुमची जात सिद्ध करू शकता। आता तुमची जात जे तुमच्या याच्यावरती म्हणजे चांभार लिहिलेली आहे आणि आता वडिलांच्या याच्यावरती चुकीने महार केले, मग बघा तुमच्या आजोबांच्या याच्यावरती काय आहे किंवा पंजोबाच्या, म्हणजे जात तुम्हाला तिथं सिद्ध करण्यासाठी पुरावे द्यावेच लागणार आहे, जेणेकरून तुम्ही म्हणजे आता तुम्ही सांगतायत का चांभार आहे, तर तुमची जी चांभार जाती संदर्भामध्ये तुमचे वडिलांचा तर चुकीचा आहे, आजोबांचा बघा, पंजोबांचा बघा, नाहीतर मग तुमचे जे ब्लड रिलेटिव्ह आहेत त्यांच्यामध्ये त्या जातीवरनं पण तुम्ही तुमची जात सिद्ध करू शकता। आणि याच्यामध्ये तुम्हाला एक अपीट द्यावी लागेल का वडिलांच्या याच्यावर चुकी जात ही चुकीने महार झालेली आहे, बाकी आमचे जेवढे पण म्हणजे ब्लड रिलेटिव्ह आहेत त्यांच्यावर माझी जात अशी अशी आहे, मी या या ग्राउंडवरती म्हणजे माझी जात सिद्ध करू शकतो, अशा प्रकारे तुम्हाला एक अफिडेविट पण द्यावा लागेल। विजय रोकडे कॉमेंट्स करतात, सर माझ्याकडे जातीचे मानक दिनांकापूर्वीचे पुराव्याच्या झेरॉक्स आहेत, आता ओरिजिनल तहसीलमध्ये भेटत नाही, ते सर्टिफाईड करता येतील का? हे बघा विजय, आता हे तुम्हाला जे तुमचं संबंधित तहसील ऑफिस आहे
तिथं तुम्हाला त्या तहसीलदारांना भेटावं लागेल, प्रांत अधिकाऱ्यांना भेटावं लागेल, आणि ते जनरली पाहतात का जे त्यांच्या ऑफिसचा डॉक्युमेंट आहे तो म्हणजे त्यांचे सही वगैरे तपासतात, त्यांचा मध्ये असलेला आवक जावक क्रमांक वगैरे तपासून आणि ते सर्टिफाईड देऊ शकतात. परंतु ते त्यांच्या रेकॉर्डला असलं पाहिजे. आणि मी सांगेन थोडासा व्यवहारिकपणा, आणि हे जे रेकॉर्ड आहेत जुने रेकॉर्ड मिळवण्याचा प्रयत्न पण. साम कॉमेंट्स करतात कास्ट सर्टिफिकेट डाउनलोड होईल कसं. हे बघा, आता यांचा जो प्रश्न आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जी डिजी लॉकर मध्ये आपण मध्ये डाउनलोड करतो, तर अनेक जे सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी जे सर्टिफिकेट आहे ते आपण डिजी लॉकर मधनं करू शकतो. आता जे कास्ट सर्टिफिकेट डाउनलोड करण्याचा जो प्रश्न आहे, तर कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही तुमचा लॉग इन आय डी निर्माण करून समजा आपल्या सरकारवरनं अप्लाय केला असेल तर तिथं तुम्हाला डाउनलोड करता येते. किंवा एखाद्या महासेवा केंद्रातनं जर तुम्ही केला असेल तर तो पण म्हणजे जर त्याला पण एक पिरियड असतो, जुने डाउनलोड होत नाही, तर जर त्या महासेवा केंद्रातनं जर असेल तर तिथं पण ते डाउनलोड करू शकतात. आणि सेतू केंद्रामध्ये तर तिथं मुश्किलच आहे डाउनलोड करण्याचा. तर कास्ट सर्टिफिकेट जनरली हा जर तुमचा म्हणजे व्हॅलिडिटी जर तुम्ही मिळवली नसेल तर तुम्हाला रिकमेंड करेल नवीन कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या. कृष्णा कॉमेंट्स करताय, सर माझ्या कास्ट सर्टिफिकेट मध्ये माझ्या नावाचे अगोदर कुमार नाव असं आलं आहे, परंतु व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मध्ये नावाचे अगोदर कुमार असं लिहिलेलं नाही, तर काही अजिबात कृष्णा काही प्रॉब्लेम येत नाही. कारण आपण कास्ट सर्टिफिकेट काढताना आपण त्यावेळेस म्हणजे कुमार असतो, म्हणजे आपण एकतर अल्पवयीन असतो किंवा आपला वय झालेला नसतो, त्यामुळं आपला कुमार म्हणूनच तिथं असतो. परंतु ज्यावेळेस आपण व्हॅलिडिटी काढतो तर त्यावेळेस काही कुमार असतात, काही म्हणजे अडल्ट पण असतात, जर सर्व्हिसवाले असेल तर ते वयस्क पण असतात, तर मग अशा वेळेस तर त्यांना कुमारची गरज नसते. परंतु त्याच्यासाठी तुमचे जे सॅल्युटेशन्स वगैरे आहेत त्याला काहीही अर्थ नाही, फक्त तुमचं नाव करेक्ट पाहिजे, नावाची स्पेलिंग, कास्ट सर्टिफिकेटची, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची, आणि तुमचे जे एज्युकेशनल डॉक्युमेंट आहे त्याची स्पेलिंग एकसारखी असली पाहिजे. प्रिन्स कॉमेंट करतायत, सर मी ऑनलाईनला माझ्या रिलेटिव्हची व्हॅलिडिटी जोडली नाही पण ऑफलाईन जाऊन व्हॅलिडिटी जमा करू शकतो का. हे बघा, जर तुम्ही रक्त नाते संबंधाअंतर्गत जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केला असेल तर त्यावेळेस तुम्हाला रिलेटिव्हची व्हॅलिडिटी अपलोड करणं गरजेचं असतो. ठीक आहे, आता तुम्ही समजा अपलोड केलेली नाही आहे तर तुम्ही तिथं एक ॲप्लिकेशन देऊन आणि तुमचा जो ऑफलाईन जाऊन जमा करा आणि समितीचे जे अधिकारी आहेत त्यांना म्हणजे पहिले जमा करून टाका, त्याची रितसर म्हणजे पोचपावती पण घ्या, आणि पुढं जर समजा त्यांनी काही ऑब्जेक्शन काढला तर त्यावेळेस तुम्हाला तिथं अपलोडची लिंक पण देण्यात येईल. के कॉमेंट्स करताय, सर मी पुणे शहरात राहतो, काल मी तुमचा एक व्हिडिओ पाहून आपल्या सरकार वेबसाईटवर बारकोड टाकून सर्टिफिकेट चेक केले, त्या साईटवरती सर्टिफिकेट डिटेल्समध्ये माझे नाव, माझ्या मुलाचे नाव दिसत नाही. हे बघा के काय असतो, आपण ज्यावेळेस एखादा प्रकरण आपल्या सरकारवरती आपण अप्लाय करतो त्यावेळेस जो अप्लिकांट म्हणून आपण वडील म्हणजे अप्लाय करतात आणि बेनिफिशियरी म्हणून आपण आपल्या मुलांची नावं टाकतो, तर ज्यावेळेस तुम्ही ते बारकोड सर्टिफाईड करता तर त्याच्यावरनं इत्यभूत माहिती नसते, शॉर्टमध्ये असते म्हणजे अप्लिकांट. आता अप्लिकांट म्हणून तुमचं नाव तिथं आहे याचा अर्थ तुमचा जो सर्टिफिकेट आहे तो रास्त आहे, फेक नाही आहे. ब्रॅड कॉमेंट्स करतायत, नमस्कार सर मी सीईटीची परीक्षा दिली असून 18 जून पासून रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे, ऍडमिशनच्या वेळेस ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी लागेल, कॉलेजवाले मागतात, तेव्हा मी व्हॅलिडिटीचे प्रकरण सबमिट करायला समिती गेलो तेव्हा त्यांनी सांगितले की 3 महिन्यांनी व्हॅलिडिटी मिळते पण कॉलेज ओरिजिनल व्हॅलिडिटी मागतात, तर काय करावे. हे बघा, ऍक्च्युली काय आहे, तुमचं जो नियमाप्रमाणे कास्ट व्हॅलिडिटी समितीने हे 3 महिन्याचं म्हणजे आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये आणखी 2 महिने म्हणजे 5 महिन्याचा त्यांचा क्रायटेरिया असतो.
परंतु जनरली हे जे पडताळणी समिती आहे ती जे शैक्षणिक प्रकरणे ते 2 महिन्यामध्ये निकाली काढण्याचा प्रयत्न करते. आता त्यांनी तुम्हाला 3 महिने सांगितले. आता याच्यामध्ये पण आता जे समितीवाले ते अशा प्रकरणांना प्राधान्य देतात ज्यांचा कॅप राऊंड सुरू होणार आहे जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये. तर तुमचा ज्यावेळेस कॅप राऊंड येईपर्यंत तुम्ही कॅप राऊंड सुरू झाला तर तुम्ही एकदा समितीमध्ये जाऊन या जर तुमचं म्हणजे प्रकरण त्यांनी घेतलं नसेल तर आणि त्यांना विनंती करा ते विनंती मान्य करतात तसा काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. परंतु कॅप राऊंड सुरू होण्याच्या अगोदर मग समितीमध्ये जाऊन या. शिवा कॉमेंट्स करता सर माझी कास्ट व्हॅलिडिटी रिजेक्ट झाली होती रिस्पॉन्स दिला नाही म्हणून स्टॉप झाली आता काय करू. हे बघा शिवा आता जर तुम्ही त्यांना रिस्पॉन्स दिला नाही तर ते काही काळ ते प्रतीक्षा करतात आणि त्याच्यानंतर पण तुम्ही तिथं काही अप्रोच झाले नाही किंवा तुम्ही काही त्याचा उत्तर दाखल केला नाही तर मग कालांतराने ते जे तुमचं जो प्रकरण आहे ते क्लोज करतात आणि क्लोज करण्याचा अर्थ असा होतो का मग ते त्यांच्या सिस्टममध्ये त्याच्यावरती मग काहीही ते करू शकत नाही. तर बेटर वे एकदा तुम्ही समितीमध्ये जाऊन या आणि जर त्यांनी क्लोज केली नसेल तर मग त्यांनी जे मागितलेले डॉक्युमेंट आहेत ते तिथं तुम्ही प्रोव्हाइड करा तर म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. विनायक कॉमेंट्स करतात माझी कास्ट व्हॅलिडिटीवरती 3 सरांनी सह्या केल्यात तर मला सांगा किती दिवसांनी मोबाईलवरती PDF पाठवतील व किती दिवसांनी मला कास्ट व्हॅलिडिटी मिळेल. उस्मानाबादला केले आहे 2 महिने झाले अजून आले नाही. हे बघा आता त्या तिघही सरांनी सह्या केल्यात तर याच्यानंतर मग तिथं प्रोसेस असते तुमचा जो सर्टिफिकेट आहे तो म्हणजे अपलोड करणे आणि त्याच्यावरती डिजिटल साईन करणे. आता कधी कधी काय होतो का जे वेबसाईट आहे ती त्याच्यामध्ये एरर असल्यामुळे थोडासा उशीर पण होऊ शकतो परंतु 3 सह्या झाल्यानंतर जनरली 15 ते 20 दिवसांमध्ये म्हणजे सर्टिफिकेट अपलोड होऊन जातो. परंतु जर वेबसाईटमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मग थोडासा उशीर होतो तरी एकदा समितीमध्ये तुम्ही जाऊया. मृणाल कॉमेंट्स करताय सर ST कास्टमध्ये माझ्या कास्ट सर्टिफिकेट बनली आहे पण व्हॅलिडिटी नाही आहे तर ते महाराष्ट्राच्या बाहेर ॲडमिशन घेऊ शकतो का विदाउट व्हॅलिडेशन. मृणाल हे बघा घेऊ शकता तुम्ही परंतु इथं तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही तिथला जो आता दुसऱ्या राज्यामध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेणार असाल तर तिथं पण म्हणजे त्या काही जे म्हणजे 85% ते स्टेटच्या म्हणजे मुलांसाठी स्टुडंटसाठी राखीव असतात आणि 15% जे सीट्स असतात त्या ऑल इंडिया कोटासाठी असतात. तर तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये ऑल इंडिया कोटाच्या सीट्सच्या माध्यमातून तुम्ही तिथं ॲडमिशन घेऊ शकतात आणि ऑल इंडिया कोटाच्या सीट्सची ॲडमिशनसाठी तुम्हाला तिथं व्हॅलिडिटी लागत नाही. तुम्हाला तिथं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागतो हे मात्र नक्की. तर तुम्हाला ज्यावेळेस बाहेरच्या राज्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर तिथं तुमच्याजवळ सेंट्रलचा कास्ट सर्टिफिकेट हे आवश्यक आहे. तर तुम्ही ऑल इंडिया कोटातल्या ज्या 15% सीट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही क्लेम करू शकता. परंतु याच्यामध्ये पण आता हे जे कास्ट व्हॅलिडिटी आहे फक्त ही महाराष्ट्राच्या मध्येच आहे दुसऱ्या इतर राज्यांमध्ये जनरली नाही आहे कास्ट व्हॅलिडिटीचा. मात्र एक गोष्ट नक्की आहे की तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट तिथं अपलोड करावं लागतं. नेहा कॉमेंट करताय सर 2019 SYBSC ला असताना कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलं होतं पण डॉक्युमेंट सबमिट करायला गेल्यानंतर त्यांनी या कोर्ससाठी कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही सांगितलं पण आता मी नीट. हे बघा नेहा BA BSc ह्या जे कोर्सेस आहेत ते प्रोफेशनल नाही आहे म्हणजेच व्यावसायिक अभ्यासक्रम नाही आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. आता तुम्ही ज्यावेळेस नीट एक्झाम दिली आहे तर नीट एक्झामचा जो ॲप्लिकेशन फॉर्म नीटचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे किंवा आता तुम्ही महाराष्ट्र CET सेलच्या वेबसाईटवरती नीटसाठी ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन कराल तर त्याचा ॲप्लिकेशन फॉर्म अपलोड करून पण तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करू शकता. Uh,
प्रिंसेस कमेंट करता है सर ओबीसी एनसीएल सेंट्रल का सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनलियर वेगळा असतो का? प्रिंसेस हे बघा, ओबीसीचा जो म्हणजे सेंट्रल सर्टिफिकेट असतो त्याच्यामध्येच म्हणजे तुमच्या उत्पन्ना संदर्भात इन्कम संदर्भामध्ये त्याच्यामध्ये असतो, तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी काही सेपरेट नॉन क्रिमिनलियरची गरज नसते. सेंट्रलचा ओबीसी जो आहे त्याच्यामध्येच म्हणजे इन्कमचा क्रायटेरिया असतो, त्याच्यामुळे त्याच्यासाठी सेपरेट नॉन क्रिमिनलियरची गरज भासत नाही. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.